या बातमी से प्रायोजक आहे ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। दिनांक 11/5/2023 रोजी 12:30 सुमारास सुष्मिता ऋषिकेश पाटील मुक्काम पोस्ट वाघोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या सासरी वाघोली इथे जाण्याकरता सोलापूर एसटी स्टँड इथे आल्या होत्या। त्या एसटी स्टँडमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन 3 अनोळखी महिलांनी सुष्मिता पाटील यांच्या पर्समध्ये ठेवलेले 4 तोळे सोन्याचं गंठण, 2.5 तोळ्याचं नेकलेस, 6.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला नेले होते। त्याबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्हा झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकानं गुन्हे शाखेकडील इतर पोलीस अधिकारी व तपास पथकानं सदर ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याच्या समांतर तपास सुरू केला होता। त्यावरून क्षीरसागर यांच्या पथकानं नमूद संशयित महिलेचा शोध घेत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर संशयित 3 महिला कलबुर्गी कर्नाटक येथील आहेत। त्याप्रमाणे संजय क्षीरसागर यांच्या पथकानं कर्नाटकमध्ये जाऊन बातमीदारामार्फत माहिती घेऊन लगातार 2 दिवस तपास करून संशयित महिला या बापूनगर कलबुर्गी राज्य कर्नाटक येथून 15/5/2023 रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। संजय क्षीरसागर यांच्या पथकानं त्या संशयित महिलांना त्यांची नावं व पत्ता विचारला असता शाहिदा दिलीप सकट उर्फ पाटील वय वर्ष 58 व्यवसाय मजुरी राहणार कलबुर्गी कर्नाटक, सोनम उर्फ सुमेधा मंजुनाथ कांबळे वय वर्ष 30 राहणार कलबुर्गी कर्नाटक, सरिता काशीनाथ उर्फ खासिम उपाध्ये वय वर्ष 32 राहणार सदर असं असल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी सदरशीर चोरी केल्याचं कबूल केलंय। यातील फिर्यादी सुष्मिता पाटील यांची चोरी केलेलं सोन्याचं गंठण नेकलेस असं ऐकून 6.5 तोळ्या वजनाचे दागिने काढून दिल्यानं त्या गुन्ह्याच्या तपास कामी जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आलाय। सदरची कामगिरी डॉक्टर श्री राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर, माननीय डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त श्री सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, कृष्णांत कोळी, महेश शिंदे, राजू मुद्गल, कुमार शेळके, निलोफर तांबोळी, रत्ना सोनवणे, ज्योती लंगोटे, सुमित्रा बारबोले, सिद्धार्थ देशमुख, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, बाळू काळे यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।